सुरू झालेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये किती छान भाजी चपाती बनवली तर मुलं सुद्धा खात नाही. मुलंच कशाला, आपल्याला सुद्धा छान चपाती खावीशी वाटत नाही, भाजी खावीशी वाटत नाही. अशातच उन्हाळ्यामध्ये काहीतरी वेगळं आणि चवीला चटपटीत असं काहीतरी खावंसं वाटत असेल, तेही अगदी जास्त पसारा न करता किंवा जास्त भांडी न भरवता आणि कमी साहित्यात 10 मिनिटात तयार होणारी ही रेसिपी आज आहे. आज आपण एक काकडी, एक टॅमॅटो, एक कांद्यापासून अतिशय चटपटीत आणि चटपटीत ही रेसिपी करणार आहे. तुम्ही या रेसिपीबरोबर एक काय 2 ते 3 चपात्या आरामात खाल. भाजीचीसुद्धा येते गरज लागत नाही आरामात. तुम्हाला नक्की ही रेसिपी आवडेल, 100% खात्री देऊन सांगते. चला तर मग वेळ न घालवता आजच्या आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. काकडी येते घेतलेली, काकडी स्वच्छ धुवून घेतली, पाठीमागचा पुढचा शेंडा कट करून अतिशय बारीक काकडी चिरून घ्यायची. आता आपली ती काकडी बारीक मी चिरून घेते, तोपर्यंत तुम्हाला एक छोटंसं निवेदन आहे. जर तुम्हाला साचीवाय मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनलचे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर प्लीज प्लीज साचीवाय मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि त्याच्या शेजारी असणाऱ्या बेल आयकनवरती क्लिकसुद्धा करा. तर अशा प्रकारे ते मी बारीक, अगदी बारीक काकडी चिरून घेणार आहे. याप्रमाणे जेवढी शक्य होईल तेवढी तुम्ही बारीक काकडी चिरून घेऊ शकता, जास्त मोठीसुद्धा चिरू नका. अशा प्रकारे येते मी बारीक एक संपूर्ण काकडी येते चिरून घेतलेली आहे आणि आता बघू शकता अतिशय मस्त असे हे बारीक फ्रेश काकडी मी ते चिरून घेतलेलं आहे. अशा प्रकारे आता एक मिक्सिंग बॉल घ्यायचा, याच्यामध्ये सगळं चिरलेली काकडी काढून घेऊया आपण सुरुवातीला. तर ही रेसिपी अगदी साधी सोपी आहे, कोणालाही जमेल आणि चटपटीत आणि 10 मिनटात तयार होणारी आहे. यासाठी जास्त वेळ, जास्त पसारासुद्धा पडत नाही किंवा लागतसुद्धा नाही, जास्त साहित्य, अगदी मोजकं साहित्य तयार होते. तर आता ह्याच्यामध्ये काढून घेतल्यानंतर आता एक टॅमॅटो घ्यायचा. तर टॅमॅटोसुद्धा मधनं कट करून घेतल्यानंतर येते खूप महत्त्वाची टिप्स आहे. टॅमॅटोमधले संपूर्ण जो बिया आहेत ते सगळे याप्रमाणे काढून घ्यायच्या, यामुळं तो आंबटपणा कमी होईल आणि चवीला देखील छान लागेल. यासाठी बघा अशा प्रकारे सगळ्या बिया इथे काढून घेतल्यानंतर दोन्ही भागातल्या बिया पूर्ण काढून टॅमॅटो पूर्ण बारीक, जसं की काकडी चिरली अगदी तसंच टॅमॅटोसुद्धा बारीक पूर्ण चिरून घ्यायचं याप्रमाणे. आणि चिरल्यानंतर स्वच्छ धुवूनसुद्धा घ्यायचा टॅमॅटो. तर अशा प्रकारे बारीक तुकड्याच्या मी त्या टॅमॅटोचीसुद्धा करून घेणार आहे. तोसुद्धा बारीक चिरून झाल्यानंतर मिक्सिंग बॉलमध्ये आपण त्याच्यामध्ये हा टॅमॅटोसुद्धा संपूर्ण घालून घेणार आहे. टोमॅटो आणि काकडी पूर्ण बारीक चिरून झाल्यानंतर कांदासुद्धा सेम अगदी याच पद्धतीने बारीक चिरून घ्यायचा. जेवढं शक्य होईल तेवढा बारीक कांदासुद्धा चिरून घ्यायचा किंवा कट करून घ्यायचा. कांदा पूर्ण कट करून झाल्यानंतर ते सुद्धा या मिक्सिंग बॉलमध्येच कांदा घालून घ्यायचा. याप्रमाणे मी मिक्सिंग बॉलमध्ये कांदासुद्धा घालून घेतलेला आहे बारीक चिरलेला. तर आता कांदा, टॅमॅटो आणि काकडी छान चिरून झाल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं याचप्रमाणे. नंतर आपण बारीक चिरलेली भरपूर सारी कोथिंबीर मी येथे घेतलेली. आता उन्हाळा सुरू आहे, कोथिंबीर तुमच्याकडे नसेल तर नाही घातली तरीसुद्धा चालेल, स्किप केली तरीसुद्धा चालेल. कांदा, टॅमॅटो, काकडी सगळं आणि कोथिंबीर छान घातल्यानंतर छान हे एका चमच्याने किंवा हातानेसुद्धा तुम्ही मिक्स करू शकता, एका चमच्याने छान मिक्स करून घ्यायचं याप्रमाणे. दिसायलासुद्धा वेगवेगळ्या कलरफुल भाज्या असल्यामुळे दिसायलासुद्धा खूप छान होतं, मुलं खूप आवडीने खातात. हे छान मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं, जास्तसुद्धा नाही पण साधारण 1/2 टीस्पून तरी मीठ घालायचं, जास्त घालू नका. आणि साधं फ्रेश दही येते मी, पण म्हशीचं घट्ट दही घेतलेलं आहे. फ्रेश दही वापरायचं, आंबट दही बिलकुल वापरायचं नाही, नाहीतर रेसिपी खूप आंबट लागू शकते. यासाठी 1.5 कप साधारण घेतलं हे दही. तुम्ही म्हशीचं, गाईचं, कशाचं हे सुद्धा वापरू शकता, फक्त शक्यतो दही हे घट्ट असावं, यामुळे रेसिपीला छान चव येईल. आंबट दही बिलकुल वापरू नका. 1.5 कप साधारण येते मी दही घालून घेतलेलं आहे, बघू शकता. आणि दही घालून झाल्यानंतर याच्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं, एका चमच्याच्या साह्याने छान मिक्स करून घेतलेलं आहे ते मी. बघा याप्रमाणे घट्ट दही असल्यामुळे छान काकडीला, टॅमॅटोला लागतं आणि छान एक ज्यूसुद्धा होतं. अशा प्रकारे ते मिक्स करून झालेलं आहे. काकडी, टॅमॅटो, कोथिंबीर आणि दही छान मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार, म्हणजेच आता तुमचं दही कितपत आंबट आहे यानुसार, साधारण पोहे खायच्या चमच्याने 2 चमचे साखर घालून घ्यायची. जर आंबट दही असेल तर 1/2 चमचा तुम्ही वाढवू शकता. पण इथे खूप महत्त्वाची टिप्स आहे, ज्यावेळेस आपण जेवण करायला बसणार आहे त्याच्या अगोदर अगदी 10 मिनटं फक्त साखर घालायची, सुरुवातीला घालू नका, नाहीतर याला खूप सारं पाणी सुटेल आणि ही छान अशी कोशिंबीर लागणार नाही. अगदी 5 मिनटामध्ये गोड मस्त चटपटीत कोशिंबीर आज आपण तयार करून घेतलेली आहे. ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल, अतिशय मस्त चवी लागते. एरवी वेगवेगळ्या प्रकारच्या कोशिंबीर तुम्ही खाल्ल्या असतील, पण आज या उन्हाळ्यामध्ये अतिशय चटपटीत आणि 10 मिनटात तयार होणारी गोड कोशिंबीर खाऊन बघा, खूप आवडेल. आणि मिक्स करून झालेलं आहे, चिमूटभर मी याच्यामध्ये मीठ घातलं होतं. मस्त अशी ही झटपटीत आपली कोशिंबीर तयार झालेली आहे. आय होप ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल. रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. पुन्हा भेटू अशा छानशा रेसिपीमध्ये. धन्यवाद.